आता कितीही भाकरी बनवायच्या असू दे, भाकरी बनवण्याचा मला अजिबात कंटाळा येत नाही, कारण मी शोधून काढलेली आहे भाकरी बनवण्याची अतिशय सोपी अशी पद्धत, ज्यामुळे तुम्ही जरी सकाळी भाकरी करून ठेवल्या तरी त्या संध्याकाळपर्यंत अतिशय मऊ अशा राहतात. त्याचबरोबर तुम्हाला हव्या तितक्या पातळ तुम्ही या भाकरी करू शकता. तर चला, वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. भाकरी बनवण्यासाठी मी इकडे एका पातेल्यामध्ये 2 वाट्या पाणी घालून घेणार आहे. या पाण्याला आपल्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे. इकडे थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1/2 चमचा तूप घातलेला आहे. तूप हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तुम्हाला हवं तर तुम्ही या पाण्यामध्ये मीठसुद्धा घालू शकता, पण आम्ही भाकरीमध्ये मीठ घालत नाही, त्यामुळे इकडे मी मीठ घातलेलं नाही आहे. तर इकडे आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे. आता याच्यामध्ये मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घालणार आहे. पीठ घालून झाल्यानंतर लाटणं किंवा रवीच्या मागच्या दांड्याने आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ आता छान एकजीव झालेलं आहे, तर लाटण्याला लागलेलं सर्व पीठ मी काढून घेणार आहे आणि हे पीठ आपल्याला 1-5 मिनटं गार होऊ द्यायचं आहे. 5 मिनटं झालेली आहेत आणि हे पीठ आता मी एका परातीमध्ये काढून घेणार आहे. पातेल्याला लागलेलं सर्व पीठ व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे. थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ छान मऊ असं मळून घ्यायचं आहे. इकडे आपल्याला पीठ पूर्णपणे गार होऊन द्यायचं नाही आहे, थोडंसं गरम गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर इकडे जे मी पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी एवढंच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर मळताना अगदी लागलं तर थोडंसं पाणी किंचित आपल्याला घ्यायचं आहे. खूप जास्त पण पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे, नाहीतर आपलं हे पीठ सैलसर होण्याची शक्यता असते. तर इकडे आपलं पीठ पूर्णपणे मळून झालेलं आहे आणि आता मी याचा एक गोळा करून घेणार आहे. याची आपल्याला भाकरी करून घ्यायची आहे. साधारण 2 वाटी पिठाच्या प्रमाणात आपल्या 6 मीडियम साईजच्या भाकऱ्या तयार होतात. तर आजच्या आपल्या ज्या भाकऱ्या आहेत त्या आपण लाटून करणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही ही भाकरी थापूसुद्धा शकता, पण तुम्ही जर ही भाकरी लाटून केली तर तुम्हाला हवी तितकी पातळ ही भाकरी करता येते. अगदी चपातीसारखी पातळ तुम्ही ही भाकरी लाटू शकता. त्याचबरोबर अगदी झटपट तुमच्या या भाकऱ्या तयार होतात. भाकरी लाटत असताना मी इकडे गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे. भाकरी लाटताना तुम्हाला हवं तर तुम्ही अधेमध्ये थोडंसं पीठसुद्धा वापरू शकता, पण इकडे शक्य तितकं मी कमी पीठ वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तवा आता आपला इकडे गरम झालेला आहे, त्यावरती आता मी आपली ही भाकरी घालून घेणार आहे. भाकरी भाजताना लाटताना जी बाजू खालच्या बाजूला होती ती आपल्याला वरच्या बाजूला टाकायची आहे, जेणेकरून नॉर्मल भाकरीप्रमाणेच इकडे आपण वरच्या बाजूला पाणी लावून घेणार आहोत. तर इकडे अशा पद्धतीने थोडंसं पाणी मी भाकरीला लावून घेतलेलं आहे आणि हे पाणी सुकत आल्यानंतर आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे. आता इकडे आपण भाकरी पलटी करून घेणार आहोत. भाकरी भाजताना इकडे मी गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे. खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला ही भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि आता मी ही पलटी करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली ही भाकरी किती छान टम्म अशी फुगलेली आहे. दुसऱ्या बाजूने देखील भाकरी आपण तव्यावरच भाजून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा ही भाकरी भाजू शकता.
तर हे पहा आपली भाकरी किती छान भाजली गेलेली आहे। अशाच पद्धतीने मी सर्व भाकऱ्या करून घेणार आहे। तर इकडे ही जी भाकरी आहे ती अतिशय मऊ अशी तयार होते। तुम्ही जर सकाळी भाकरी करून ठेवली तरी संध्याकाळपर्यंत ती तशीच मऊ राहते। ज्यांना भाकरी बनवता येत नाही ते सुद्धा अशा पद्धतीने भाकरी बनवू शकता। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाकरी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा। आई होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।